जिल्ह्याचे आपण सर्व जे शाळा आहेत ते बंद डिक्लेअर केलेला आहे। या परिस्थितीचा आढावा पुन्हा शुक्रवारी पालकमंत्री महोदयाची बैठकीमध्ये एकंदरीत शाळा बंद करण्याचा परिणाम काय होतो, प्रभाव काय पडतो याचा आढावा घेण्यात येईल आणि पुढे त्याच्या अनुषंगाने काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे त्याचा निर्णय येत्या शुक्रवारी पुन्हा करण्यात येईल। मात्र सध्या 28 तारखेपर्यंत शाळा बंद करण्याचा डिसिजन एक झालेला आहे। तर थेट जाऊ आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। अश्विनी, आपण बघतोय पुणेकरांवर पुन्हा निर्बंध आलेले आहेत, 200 लोकांच्याच उपस्थितीत यावेळेस लग्न सोहळे करता येणार आहेत, तसंच शाळा कॉलेजेस देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर रात्रीची संचारबंदी देखील लागू झालेली आहे। स्नेहिल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। या बैठकीला दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सीईओ आणि खासदार आमदार हे सगळे उपस्थित होते। जिल्ह्यातली एकंदरीतच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। सोमवारी 22 तारखेपासून हे निर्णय जे आहेत संबंध जिल्ह्यामध्ये लागू होतील, त्यामध्ये शाळा कॉलेज ही 28 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील, लग्न सोहळे जे आहेत ते 200 लोकांच्या उपस्थितीतच करता येणार आहेत।